लोकसभेच्या रणसंग्रामानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यात आणि त्यासाठी सर्वच पक्षांच्या जोर बैठका आणि दावे प्रतिदावे सुरू झालेत. पाहूयात 288 जागांपैकी कुणाला किती जागा लढवायच्या आहेत आणि त्यामागचे रणनीती नेमकी काय आहे हे सांगणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे महायुती असो की महाविकास आघाडी या दोन्हीतील सर्वच्या सर्व पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलेली आहे आणि त्यासाठी कळीचा मुद्दा ठरलाय तो जागा वाटपाचा. लोकसभा निवडणुकीतील निकालाचे आकडे पाहूनच हे सर्व पक्ष जागांसाठी हट्ट धरताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटानं 100 जागांचा आग्रह महायुतीकडे धरल्याचं बोललं जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या पारंपरिक सर्वच जागांसह किमान 100 जागांवर लढण्याची तयारी आता शिवसेनेने सुरू केलेली आहे. या 100 जागांवर प्रत्येकी एक निरीक्षक नेमला जाण्याची देखील शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुकाबला हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी असणार आहे, त्यामुळेच पक्षाची रणनीती काय असायला हवी, पक्षाचं संपर्क अभियान कसं असायला हवं या संदर्भातली मोर्चे बांधणी ही आजपासून सुरू करण्यात आली आहे. महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी मात्र 170 ते 180 जागा लढवाव्यात असा आग्रह धरलाय. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 170 ते 180 जागा लढवण्यासाठी आग्रही आहे. गेल्या 2019 निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर 105 उमेदवार हे भाजपचे निवडून आले होते, त्यामुळे आपल्याला 105 उमेदवारांपेक्षा अधिक जागा मिळाव्या अशी भाजपची भूमिका आहे. जवळपास 170 ते 180 जागा ह्या भाजपला मिळाव्यात यासाठी भाजप नेते आग्रही आहेत. तर तिकडे अजित पवार गट 85 जागा लढवण्याची तयारी करत असल्याचं समजतंय. 2019 साली निवडणुकीमध्ये 54 आमदार निवडून आलेले होते, त्यामुळे 54 प्लस म्हणजेच 85 जागा लढण्याची इच्छा अजित पवार गटाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमध्ये 85 जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. गेल्या 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 54 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे 54 पेक्षा अधिक जागा आम्हाला मिळतील आणि त्या जवळपास 85 असतील असा विश्वास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. हे तर झालं महायुतीचं, मात्र महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपाची चढाओढ जोरदार सुरू झाली आहे, कारण काँग्रेसकडून 100 जागा लढवण्याची चाचपणी सुरू झाल्याचं कळत आहे. आगामी विधानसभेच्या जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 100 अधिक जागा मिळवण्यासाठी जे आहे ते आग्रह आहे. विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मुंबईमधील जास्तीत जास्त जागा पदरात पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळाल्यानं ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावलाय, म्हणूनच ठाकरे गट विधानसभेच्या 130 जागांसाठी हट्ट धरून बसल्याचं बोललं जात आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट 130 ते 140 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. जर महाविकास आघाडीमध्ये समसमान वाटप झालं तर शिवसेना ठाकरे गट साधारणपणे 90 ते 100 जागा लढू शकतो. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, कोकण, मराठवाडा जे शिवसेना ठाकरे गटाचे बालेकिल्ले आहेत अशा ठिकाणी शिवसेना ठाकरे गट आपला उमेदवार देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत आपल्याला 100 जागा मिळाव्यात अशा पद्धतीची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला महाविकास आघाडीमध्ये 100 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं येत्या निवडणुकीमध्ये कमीत कमी 85 जागा निवडूनच आणायच्या अशा पद्धतीची भूमिका घेतल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महायुतीत आपल्याला 85 जागा मिळतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 2019 54 जागा जिंकल्या होत्या, त्यामुळे त्यापेक्षा अधिकच्या जागा आपल्याला मिळाव्यात आणि त्या जवळपास 85 पर्यंत असतील अशा पद्धतीचा विश्वास पक्षातील एका वरिष्ठ नेत्यानं एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलाय. आता मात्र विधानसभेच्या वेळेस निश्चितपणे जागा वाटप सोपं असणार नाही, कारण काँग्रेसने कमी जागा लढवूनही महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष झाली आहे काँग्रेस, त्यामुळे स्वाभाविकच त्यांची अपेक्षा अधिक असणार. आणि मग मुंबईमध्ये जागा सांगितलं जातं आहे की ठाकरेंना 2/3 जागा मुंबईतल्या हव्यात. महायुती ते साधारणतः भाजपा 150-160 जागा लढवायच्या तयारीत आहे
आणि शिंदे आणि अजित पवार यांनाही त्यांच्याबरोबर जे आमदार आलेत त्याच्या व्यतिरिक्त जागा किमान त्याच्या दीडपट जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. म्हणजे त्यामुळे स्वाभाविकच हे जागा वाटप दोन्ही बाजूचं असेल, ते एवढं सोपं असणार नाही. महायुती असो की महाविकास आघाडी, यातील सर्वच पक्षांना निवडणुकीच्या बोहल्यावर चढण्याआधी जागा वाटपाच्या मांडवा खालून जावं लागणार आहे, आणि त्यामुळे यावरून रुसवे फुगवे किती होणार हे काही दिवसातच पाहायला मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.